नुकतेच महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळाची 2 वर्ष पूर्ण केली आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या आमदाराने आपल्या मतदारसंघात नक्की काय काय काम केले हे जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठी आमदारांच्या कामाचा लेखाजोखा तुमच्या समोर मांडते. भोकरचे आमदार अशोक चव्हाण महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचे मंत्री आहेत. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद देखील सांभाळले आहे. जेव्हा अशोक चव्हाण राज्याचे नेतृत्व करतात त्यावेळी त्यांच्या मतदारसंघातील मतदार त्यांच्यावर खुश आहेत का? चला तर मग आमदारांच्या रिपोर्ट कार्ड मधून त्यांच्या 2 वर्षातील कामांना मतदार 10 पैकी किती गुण देतात ऐकूया. त्यांनी गेल्या 2 वर्षात आमदार म्हणून आपल्या मतदारसंघात नक्की काय काय काम केलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही मतदारांशी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अशोकराव चव्हाण साहेब भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी भोकरमध्ये प्रत्येक खेड्यांचे गावाला भेटी देतात, प्रत्येकाला आपलंसं करतात, प्रत्येक फोनला उत्तर पण देतात. आणि निधीच्या बाबतीत पूर्ण सांगायचं असं कम्प्लीट पूर्ण निधी आहे. भोकरला बायपास केलेला आहे आणि 2-3 बायपास मंजूर आहेत. भरपूर 2-3 हजार कोटीची कामं पेंडिंग आहेत आणि कामं भरपूर मंजूर करून आणलेले आहेत. अशोकराव चव्हाण साहेब हे भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत आणि ते सध्या मंत्री आहेत, बांधकाम मंत्री. आमच्या भोकरमध्ये जे विकास आहे ते मोस्ट ऑफ द त्यांच्यामुळेच आहे. त्यांचा भरपूर निधी येतो भेटतो भोकरमध्ये, युअर भोकर तालुक्यामध्ये बरेचसे कामं होतात, विकास कामं होतात, ते येतात सतत पाहतात सगळ्या गोष्टी, त्यांचं लक्ष आहे. माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब या महाराष्ट्राचे बांधकाम सार्वजनिक मंत्री यांनी आमच्या भोकर मतदारसंघामध्ये सर्व शेतकऱ्यासाठी वीज वेळोवेळी ठेवलेली आहे, वीज कधीच जात नाही आणि सिंचनसुद्धा वाढलेलं आहे. आणि कोविडच्या काळात सुद्धा त्यांनी सर्व नांदेड जिल्ह्याची काळजी घेतली, तसंच भोकर मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी औषधोपचार असो या ऑक्सिजनचा पुरवठा एकदम योग्य पद्धतीनं केला आणि रस्त्याचे कामंसुद्धा सर्व प्रगतीपथावर आहेत. आणि भोकरचा नवीन उड्डाण पूल परवाच त्यांचं उद्घाटन झालं. 2010 या सीझनमध्ये 9-10 ती मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हा भोकरकरांना आनंद वाटला. ते सध्या आता महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. विकास कामाचा त्यांना ध्यास आहे. निधीसाठी इथं कशाचीही कमतरता ते होऊ देत नाहीत, कारण ते मुख्यमंत्री राहिले असल्यामुळं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री असल्यामुळं त्यांचा विकासामध्ये हा खंडा आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अशोकजी चव्हाण साहेब यांच्या कामाबद्दल सांगायचं म्हणलं तर त्यांनी भोकर मतदारसंघामध्ये खूप मोठे कामं केलेली आहेत आणि आत्ता त्यांच्या कामाची प्रगती चालूच आहे. तालुक्यातील शिव रोड असो, कोणते रस्ते अंतर्गत रस्ते त्यांनी आतापर्यंत प्रगतीपथावर नेलेले आहेत. आणि सिंचनाचा प्रश्न राहिला, सिंचनाचा प्रश्न पण त्यांनी मार्गी लावलेला आहे. राहता राहिला प्रश्न शेतकऱ्याचा, शेतकऱ्याच्या पीक विम्याचे देखील त्यांनी पाठपुराव्याने पैसे मिळून दिलेले आहेत आणि पुढे पण काम चालू आहे. त्यांना 10 पैकी 10 आणि त्यांना जे आहे जर गुण द्यायचे असेल तर आम्ही 10 पैकी 10 चव्हाण साहेबाला मी 10 पैकी 10 मार्क देतो. अशोक चव्हाण यांना मी 10 पैकी माझ्याकडून 9 मार्क देतो. सर्व कामाला मी साहेबांना 10 पैकी 10 गुण देते. भोकरच्या मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्कांची सरासरी होते 9.8 गुण.